बोरपणा तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीचे प्रकल्पग्रस्त 2018 पासून नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहे. कंपनीने भूसंपादन करारातील अटी शर्तीचे उल्लंघन केल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत सिद्ध झाले. मार्च 2019 मध्ये जिल्हा प्रशासनाने कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या महसूल, वन तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविला. मात्र 4 वर्ष लोटूनही शासनाने कंपनीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. कंपनीविरुद्ध कारवाई प्रलंबित असतानाच कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासन व पर्यावरण विभागाने जनसुनावणी घेतली. शासनाच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन थेट मंत्रालयात विष प्राशन करण्याचा इशाराच सरकारला दिलेला आहे. आता अदानी समूहाच्या ताब्यात असलेली अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजे पूर्वीची मेसर्स मराठा सिमेंट वर्क्स या कंपनीच्या व्यवस्थापनाने सन 1995 ते 1999 या दरम्यान कोरपणा व राजुरा तालुक्याच्या 12 गावातील 520 शेतकऱ्यांच्या 1226 हेक्टर जमिनीचे शासनामार्फत भूसंपादन केले. भूसंपादन करारातील कलम 8 ब मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या स्थायी नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचे कंपनीतर्फे मान्य करण्यात आले. मात्र वारंवार मागणी करूनही कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी दिलेली नसल्याचा आरोप सुमारे 98 प्रकल्पग्रस्तांनी केला. मात्र गत 4 वर्षापासून या प्रस्तावावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रकल्पग्रस्त संतप्त झालेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे महासचिव, विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणाबाबत 2023 उन्हाळी अधिवेशनात लक्षवेधी लावली. मात्र विधान परिषदेच्या उपसभापतींनी निर्देश देऊनही महसूल मंत्री यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी टोकाची भूमिका घेण्याचा निर्धार केला असल्याची माहिती आज श्रमिक पत्रकार संघाच्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेत प्रवीण मटाले, आकाश लोढे, सचिन पिंपळ शेंडे, निखिल भोजेकर, कमलेश मेश्राम, विष्णू कुंभरे, संजय मोरे, तुषार निखाडे, अविनाश विधाते, शंभू नैताम आदी प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती होती. सुधाकर भोजेकर, मी राहणार लखमापूर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर. मी एक अंबुजा प्रकल्पग्रस्त असून 2018 पासून जवळपास 5 वर्ष झाली आमची अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये एक प्रकल्पग्रस्तच्या नात्याने लढाई चालू आहे. गेल्या या 5 वर्षात आम्ही अनेक आंदोलनं केले, परंतु आमच्या आंदोलनं करूनसुद्धा आम्हाला यश आलेलं नाही. तसेच आम्ही शासनाचा महसूल विभागाकडे मुंबईला मंत्रालयाकडे आमची डॉक्युमेंट्स फाईल वगैरे गेली आहेत, तरी पण आमची लढाई चालून काही निर्णय लागला नाही, अंतिम निर्णय काही लागलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही आता सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी ठरवलं आहे की जोपर्यंत निर्णय लागला नाही त्याच्यामुळे आम्ही विष प्राशन करून मंत्रालयाच्या समोर विष प्राशन करून आम्ही आत्महत्या करणार असा आमचा इशारा आहे. महाराष्ट्र TV24 साठी नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर. बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक मोपेड स्कूटर आपके चेहरे पर लाएगी खुशी. त्रिशा ईवी सॉल्यूशंस लेकर आया है मॉडर्न इलेक्ट्रिक स्कूटर ब्रावो. ई मोटरसाइकिल, मोपेड स्कूटर मॉडल के फंक्शंस जानकर आप रह जाएंगे दंग. अब लो बैटरी की चिंता से भी रहे दूर. ई स्कूटर में मिलेगी आपको 2 बैटरी की सुविधा, चलाने में आसान और लुक वाइज क्लासिक. स्कूल कॉलेज स्टूडेंट के साथ बुजुर्गों के लिए भी एक बेहतर विकल्प. वन सिंगल चार्जर में स्कूटर चलेगी नहीं बल्कि दौड़ेगी 280 किलोमीटर तक. मॉडर्न इलेक्ट्रिक स्कूटर ब्रावो, अ फंक्शंस ब्लेंड ऑफ मॉडर्न एंड रेट्रो स्टाइल, इलेक्ट्रिकली चार्ज एंड एनवायरमेंट फ्रेंडली. हमारा पता त्रिशा ईवी सॉल्यूशंस, गड्डी गोदाम चौक, कामठी रोड, सदर, नागपुर. अवर कॉन्टैक्ट्स 7709 877 121.